आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। ज्ञानवापी मशीद प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी वाराणसीतल्या जिल्हा न्यायालयात होणार आहे। तसंच मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांसाठी स्वतंत्र वजूकरता व्यवस्था करण्याचे आदेशही कोर्टानं दिले। वजूखान्यातील प्रवेशासंदर्भात जी बंदी घालण्यात आली होती ती सुद्धा न्यायालयानं कायम ठेवली। ज्ञानवापी प्रकरणी जिल्हा कोर्टातच होणार सुनावणी। मशिदीत वजूसाठी केली जाणार स्वतंत्र व्यवस्था। वजूखान्याच्या परिसरातली प्रवेश बंदी कायम। सुप्रीम कोर्टाचा ज्ञानवापी प्रकरणी महत्त्वाचा निर्णय। वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी जिल्हा कोर्टातच होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। मुस्लिम पक्ष का ये कहना था कि जो हमने एप्लीकेशन हमने सूट फाइल किया है वो मेंटेनेबल नहीं है, वो सूट चल नहीं सकता है। उसके लिए उन्होंने 7/11 की एप्लीकेशन डाली थी, मतलब इसको इमीडिएटली रिजेक्ट किया जाए। तो कोर्ट ने कहा है कि डिस्ट्रिक्ट जज वाराणसी उसको कंसिडर करेगा और जो बाकी चीज़ें हैं वो भी कंसिडर की जाएंगी। और ये ही 7/11 का मतलब है, मेंटेनेबिलिटी ऑफ द सूट का। मैं उम्मीद ये कर रहा था कि सुप्रीम कोर्ट इसी स्टेज पर, वो इनिशियल स्टेज में इसको बोलते ना कि दे विल निप इट इन इट्स बड, क्योंकि अब आप देख रहे हैं कि अब ज्ञानवापी से जाके अब मथुरा में शुरू हो गया और मुकामात पर डिमांड शुरू हो गए, तो इसीलिए इसको उसी पहले ही स्टेज में इसको खत्म करने की जरूरत है। और लोअर कोर्ट्स को तो समझना चाहिए इस बात को, अगर लोअर कोर्ट एंटरटेन करेंगे इसको तो फिर वो तो सुप्रीम कोर्ट जजमेंट के खिलाफ जा रहे हैं। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात वादी आणि प्रतिवादींकडून जोरदार युक्तिवाद केला गेला। मशिदीच्या अस्तित्वावर कोणताही वाद नसल्याचा युक्तिवाद मुस्लिम पक्षकारांचे वकील अहमदी यांनी कोर्टात केला। त्याला हिंदू पक्षकारांचे वकील वैद्यनाथन यांनी आक्षेप घेतला। मशिदीच्या अस्तित्वाविषयी वाद असल्याचं वैद्यनाथन यांनी सांगितलं। त्यावर अहमदी यांनी वैद्यनाथन यांच्या युक्तिवादाला विरोध केलाय। मशीद 500 वर्ष जुनी असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं। तसंच प्रार्थनास्थळ कायद्यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी धार्मिक स्थळं ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत तशीच कायम राहणार असल्याचा युक्तिवाद अहमदी यांनी केला। जर त्यामध्ये बदल केल्यास ते कायद्याचं उल्लंघन ठरेल। देशात अशी अनेक धार्मिक स्थळं आहेत, मंदिर मशिदीचा वाद रोखण्यासाठीच प्रार्थनास्थळ कायदा करण्यात आल्याचं अहमदी यांनी कोर्टाला सांगितलं। त्यावर कोणत्याही स्थळाचं धार्मिक चरित्र तपासण्यावर बंदी नसल्याचं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं। तसंच ट्रायल कोर्टानं आपल्या अधिकाराचं उल्लंघन केलं आहे का आणि कोर्ट कमिशनचा अहवाल फोडण्यात आला होता का, हे वेगवेगळे मुद्दे असून त्यावर भविष्यात निकाल देणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं। कोर्ट कमिशन नियुक्त करण्याचा अर्थ मशिदीच्या परिसरात देवतांच्या मूर्ती आणि धार्मिक खुणांचा शोध घेणं असा होतो असं मुस्लिम पक्षाचे वकील अहमदी यांनी यावेळी सांगितलं। त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे। एखाद्या ठिकाणी अग्यारी आणि क्रॉस आढळून आल्यास दोन्ही धर्मांचं अस्तित्व निर्माण होतं असं मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। या प्रकरणामुळे दोन्ही धर्मातल्या सौहार्दाच्या भावनेला तडा जाण्याची भीती मुस्लिम पक्षकाराच्या वकिलांनी व्यक्त केली आहे। त्यावर हंगामी व्यवस्थेमुळे दोन्ही पक्षांच्या हिताचं संरक्षण होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं, तर आता परिस्थिती बदलली असल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील वैद्यनाथन यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे सोपवण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। कनिष्ठ कोर्टानं आतापर्यंत जे आदेश दिलेले आहेत ते सगळे कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा हुजेफा अहमदी यांनी केलाय। वादी आणि प्रतिवादींनी जिल्हा कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडावं असं सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं। ज्ञानवापी मशिदीतील वर्तमान परिस्थिती बदलली असल्याचा दावा अहमदी यांनी केलाय। त्यावर आज तिथं नमाज झाली नाही का असा सवाल न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केला। नमाज झाली असली तरी मुस्लिम बांधवांना वजू करता आला नाही असा युक्तिवाद अहमदी यांनी केलाय। त्यावर अद्याप हे प्रकरण आम्ही निकाली काढलं नसल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं। सेक्शन 3 ऑफ प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट का जिक्र हुजैफा अहमदी साहब ने किया था, जो मुस्लिम पक्षीय वकील है, और उनका कहना था कि किसी भी प्लेस ऑफ वर्शिप को बदला नहीं जा सकता है। उस पर सुप्रीम कोर्ट ने यह कहा कि धार्मिक उस पर ये कोर्ट की टिप्पणी है। मैं सिर्फ एज अ आपको सिर्फ बता रहा हूँ, मैं ये नहीं कह रहा हूँ कोर्ट ने ऑर्डर पास किया, ये सिर्फ एक डायलॉग हुआ है दो लोगों के बीच में। तो उस पर कोर्ट ने ये कहा है कि धार्मिक स्वरूप भी जो है
वो भी डिटरमाइन करना जरूरी होता है जो हमारा पक्ष है। तो ये सारी चीजें डिस्ट्रिक्ट जज वाराणसी करेंगे। यानी जितनी शाही मस्जिदें हैं आप कहीं भी जाकर देख लीजिए, हर मस्जिद में हौज के बीच में फव्वारा मिलेगा। बनारस में तीन तीन शाही मस्जिदें हैं, एक ज्ञानवापी, एक आलमगीरी मस्जिद और एक धरारा मस्जिद, तीनों में ये हौज भी और तीनों में ये फव्वारा मिलेगा आपको। और इसके अलावा पूरे दीगर जिलों में चले जाइए, पूरे यूपी में कम से कम चले जाइए, बहुत सारे मिलेंगे। तो वो फव्वारा चलते हुए लोगों ने देखा है। ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात होणार असून मुस्लिम बांधवांसाठी मशिदीत वजूसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत। सोबतच मशिदीतील वजूखान्याचा परिसर सील राहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चांगली चर्चा रंगली होती। मनसैनिकांनी त्यासाठी जोरदार तयारी केली, नावनोंदणी सुरू झाली, पण अचानकपणे राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा स्थगित केला, त्यावरून सुद्धा आता राजकारण सुरू झालंय। 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार, त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचेन। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती, पण आता राज ठाकरे यांनी हा दौरा तूर्तास स्थगित केल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे। तूर्तास अयोध्या दौरा स्थगित अशी केवळ एका ओळीची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे। खरं तर येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते, त्यासाठी मनसेनं जय्यत तयारी केली होती। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक अयोध्येच्या दौऱ्यात सहभागी होणार होते, त्यासाठी रेल्वे गाड्यांचं बुकिंगही करण्यात आलं। राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणाऱ्या मनसैनिकांची नाव नोंदणी सुद्धा झाली, पण आता ऐन वेळेला राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा स्थगित केलाय, यावरून सुद्धा राजकीय कलगीतुरा रंगलाय। अब जब उन्हें अयोध्या जाना, अयोध्या का दौरा रद्द किया, तो मुझे ये डर है कि कहीं वो हिंदुत्व का मुद्दा ना छोड़ दें अब, क्योंकि वो जो हिंदुत्व का मुद्दा लेकर के आए थे लॉर्ड स्पीकर के सहारे, वो हिंदुत्व है ही नहीं, वो तो अनावश्यक रूप से दो समाज के बीच एक झगड़ा लगाने वाला एक कार्यक्रम था, और मुझे लगता है कि किसी न किसी के कहने पे इस प्रकार से झगड़ा लगाने का वो काम कर रहे थे। पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे, अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे। एकीकडे मनसेनं अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू केली होती, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला। गेल्या आठवड्यात ब्रजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातल्या नंदीनगरमध्ये साधूसंतांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा घेतली आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात रणशिंगच फुंकलं। ब्रजभूषण शरण सिंह हे कैसरजंग लोकसभा मतदारसंघातले भाजपचे खासदार, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याविरोधात उत्तर प्रदेशात वातावरण ढवळून काढलं। राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी ब्रजभूषण शरण सिंह यांनी केली आहे। वो नायक नाही है, आज के तारीख में खलनायक है, माफी मागे। राज ठाकरे माफी न मागता अयोध्येत दाखल झाल्यास त्यांना कडाडून विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला होता। तसंच राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी 50,000 लोक रस्त्यावर उतरतील, त्यांना अयोध्येत प्रवेशच करू दिला जाणार नाही असं देखील सिंह यांनी सांगितलं। विशेष म्हणजे राज ठाकरे यांना रोखण्यासाठी ब्रजभूषण सिंह यांनी खास रणनीती सुद्धा तयार केली। उत्तर प्रदेशातल्या इतर नेत्यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता। एकीकडे ब्रजभूषण यांचा विरोध, तर दुसरीकडे अयोध्या दौऱ्यावर मनसे ठाम होती। दौऱ्याची तारीख जवळ येत असल्यामुळे त्याविषयीची उत्सुकता वाढली। अशातच राज ठाकरे यांनी अचानक दौरा स्थगित केलाय। राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी 22 तारखेला राज यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे। ही सभा 21 मे रोजी नदीपात्रात होणार होती, पण ती आता गणेश कला क्रीडा मंच इथे होईल। पुण्यात होणाऱ्या जाहीर सभेत राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्याविषयी काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अयोध्या दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे।
तर उत्तर प्रदेशातून होत असलेल्या विरोधामुळेच दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर झाली आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आम्हाला काय वाटणार, आम्ही 15 जूनला चाललो. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनाचा, फक्त दर्शन. ते काय राजकीय शक्ती प्रदर्शन, आव्हान प्रति आव्हान नाही. देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल, तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. पाडव्याच्या जाहीर सभेत मशिदींवरच्या भोंग्याच्या मुद्द्याला हात घालून राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं. यानंतर पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची महाआरती करण्यात आली. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला, त्यामुळे वातावरण आणखीनच पेटलं. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेनं हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आता हा दौरा स्थगित झाल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा पुढे ढकलला असला तरी अयोध्येला जातील असं स्पष्टपणे मत आणि विश्वास व्यक्त केला आहे राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. अयोध्येला जाणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत व्हावं अशी आमची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं. राज ठाकरेंनी दौरा पोस्टपोन केलेला आहे, त्यांनी काही दौरा रद्द केलेला नाही आहे आणि ते ज्यावेळेस जातील आमची सगळ्यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. केवळ राज ठाकरेच नाही, जो राम भक्त त्या ठिकाणी जाईल त्याचं स्वागतच झालं पाहिजे, त्याला अडवणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे ते जेव्हाही जातील त्यावेळेस तिथे स्वागतच होईल. पण त्या भाजपच्या खासदारांना पक्ष समजवू शकत नाही, त्यावेळेस स्वागतच होईल. तिकडे अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडली. यावेळेला त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं. महिलेला धक्का लागल्याचा पुरावा दिला तर राजकारण सोडून देईन असं आव्हान त्यांनी दिलंय. मी आपल्या सगळ्यांसमोर एक नम्र विनंती करतो की आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल. सोडून देईल. सरकारने दबाव बनवून, पोलीस स्टेशनवर दबाव बनवून, काहीतरी त्या फुटेज मधल्या थोडेसे शॉर्ट्स कट करून, चुकीचे आहे गोष्ट, ठीक आहे, तुमचा राजकीय खुन्नस आहे आमच्यावर तुम्ही काढलात, आज तुमचे दिवस आहेत, हे आमचे दिवस येतील, त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय की एकमेकांवर एवढा खुन्नस ठेवायचा? रात्री 12:12, 1:1 वाजता माझी पत्नी एकटी असताना, माझा मुलगा लहान असताना तुम्ही घरी पोलीस पाठवता लपून, त्याचंही सीसी फुटेज आहे माझ्याकडे. कशा पद्धतीने तुम्ही एका महिलेला न घेता तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाता दबाव निर्माण करायला म्हणून? हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषणामध्ये म्हणणार की केंद्र सरकार चुडाचं राजकारण करतं, मग तुम्ही काय करताय? आणि याच सगळ्या संदर्भात मनसेचे आणखीन एक नेते नितीन सरदेसाई यांनी एक फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि महाविकास आघाडीला टोला लगावला. मविया लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे कानून होता है, असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांच्या जामीन अर्जाच्या संदर्भात त्यांनी पोलिसांवर कारवाईचा दबाव कशा पद्धतीनं टाकला गेला याचा उल्लेख करताना सरदेसाई यांनी हा दाखला दिला आहे. तिकडे मनसेची जाहीर सभा रविवारी, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा रविवारी ठरल्याप्रमाणे पुण्यात होणार आहे आणि त्याचा एक खास टीझर लॉन्च करण्यात आला आहे. होऊनच जाऊन दे.
इकडे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीचा तिढा आणखीन वाढलाय असं दिसतंय. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ असं म्हटलंय. त्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभाजीराजेंचं नेमकं काय होणार याची चर्चा सुरू झाली. राज्यसभा राजे आणि राजकारण नेमकं काय घडतंय पडद्याच्या मागे पाहूयात एक खास रिपोर्ट. त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना कबूल केलेलं होतं की पुढच्या वेळेस दोन वर्षांनी निवडणुका, दर दोन वर्षांनी निवडणुका येतात, तर 6 वर्ष पूर्ण झालेल्या, तर त्या पद्धतीनं साहेबांनी कबूल केलेलं होतं. शिवसेनेनेच उमेदवार द्यावा पण याला बसून निर्णय व्हावा अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या या भूमिकेनं राज्यसभेच्या 6व्या जागेचं राजकारण आता तापवलेलं आहे. यामुळे शिवसेनेला 6व्या जागेसाठी बळ मिळालं असून अपक्ष उमेदवारीची घोषणा करणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींची मोठी कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीनं 6व्या जागेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं आता शिवसेनेनं आपलाच उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. संभाजीराजेंनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरावा असा प्रस्तावच शिवसेनेनं त्यांना दिलेला आहे. नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची 6वी जागा जी आहे ती शिवसेना लढेल. छत्रपती संभाजीराजे हे शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर नक्कीच त्या बाबतीत विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत आणि आमची भूमिका आहे की दुसरी जागासुद्धा एक शिवसेनेचाच उमेदवार म्हणून निवडून यावा. या संदर्भात अनेकांशी चर्चा सुरू आहेत, पाहू. त्यातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही 6व्या जागेचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार शिवसेनेकडे दिल्याचं पाहायला मिळत आहे. आमचा मुद्दा तोच आहे की बसूनच याच्यावरचा निर्णय व्हावा, शिवसेनेनेच उमेदवार द्यावा पण याला बसून निर्णय व्हावा अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाची आहे. संभाजीराजे छत्रपतींनी पाठिंब्याचं गणित जुळवण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेकडून लढण्याचा प्रस्ताव दिला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलंय. भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 6 वर्ष राष्ट्रपती कोट्यातनं या ठिकाणी खासदार केलं आणि आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असं म्हटलं नाही. पक्षाच्या स्टेजवर त्यांनी आलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. दुसरीकडे मराठा संघटनांनीही आता संभाजीराजेंच्या पाठिंब्यासाठी राजकीय पक्षांवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजेंवर पक्षात सहभागी होण्यासाठी दबाव न टाकता सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याची मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केलेली आहे. या सगळ्या राजकीय पक्षांना आमची थेट आव्हान आहे आणि विनंती पण आहे. या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपतींच्या विरोधात कोणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये त्या पक्षाला त्याची जागा दाखवून दिली जाईल. काही अपक्ष आमदारांवर दडपण आणायचा प्रयत्न कोणी करत जर असेल तर निश्चितपणे त्यालाही तसंच उत्तर दिलं जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा आणि संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता 6व्या जागेचा तिढा नेमका कसा सुटतो, संभाजीराजेंना पाठिंबा दिला जातो की शिवसेना त्यांचा दुसरा उमेदवार मैदानात उतरवते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. पाहूयात नेमकं काय होतंय ते. पण 6व्या जागेचा निकाल लागायचा असला तरी स्वतः संजय राऊत मात्र राज्यसभेसाठी 26 मेला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. शिवसेनेच्या वतीने ते पहिल्यांदा म्हणजे या राज्यसभेच्या अन्यही उमेदवारांच्या सगळ्यात आधी संजय राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाण्यासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल करतायत. 26 मेला विधानभवनात शक्तीप्रदर्शन करत संजय राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
तिकडे संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, पण अद्याप शिवसेनेची ऑफर स्वीकारलेली नसावी असं दिसतंय, अशी प्रतिक्रिया पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्यासोबत अपक्ष आमदारांची बैठक झाली, यानंतर ते बोलत होते. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्व 9 अपक्ष आमदारांच्यासोबत बैठक घेतली. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल छत्रपती संभाजीराजे त्यांना भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी काही त्यांची चर्चा झाली आणि त्यामध्ये साधारणतः असं दिसतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की समर्थित उमेदवार, शिवसेनेचे समर्थित उमेदवार व्हा तर या तुमच्या या उमेदवारीबद्दल विचार करता येईल, परंतु तो काही त्यांनी त्यांच्या बोलण्यावरून वाटते की ते मान्य झाले नाही. तिकडे लेह लडाखच्या खासदारांच्या दौऱ्यामध्ये एकत्र असल्यामुळे संजय राऊत आणि राणा दाम्पत्यामधला वाद शमल्याचं बोललं जात होतं, मात्र लेह लडाखच्या दौऱ्यावरून महाराष्ट्रात परत आल्यानंतर राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांनी एकमेकांना पुन्हा इशारे दिलेत. मातोश्रीच्या अंगावर आलात तर 20 फूट गाढू हा इशारा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दिला, तर आपली लढाई पुढच्या काळातही सुरूच राहील असं थेटपणे सांगितलं खासदार नवनीत राणा यांनी. दौऱ्यावरती होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो. आता पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये अनेक खासदार असतात, 40-45 खासदारांची एक समिती असते, एकत्र काम करावं लागतं आणि ते इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्राच्या हितासाठी ते काम करत असतो. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात, अशा गोष्टी असतात. राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना करणार, जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील. मला वाटते जे मी माझी लढाई, माझे विचार आहे ते महाराष्ट्राचे विकासासाठी आहे आणि महाराष्ट्राचे प्रोग्रेससाठी आहे. जर मी ते कमिटीमध्ये अटेंड केला नसता की ते आले आहे म्हणून मी गेली नाही पाहिजे, तर मी माझे प्रोफेशनलची खूप मोठा अन्याय आणि माझे विकासामध्ये खूप मोठा अडथळा मी निर्माण केला असता. माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मॅच्युरिटी माझी खूप मोठी आहे आणि आम्ही त्या पद्धतीने मी त्यांच्यासोबत वागली. त्यांच्यावर काही अत्याचार नाही झाले, अत्याचार ते माझ्यावर झाले होते, तरी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते मी माझा कर्तव्य पूर्ण केला, लढाई माझी संपली नाही आहे. परत सांगतो, जर मातोश्री आणि शिवसेनेच्या अंगावर कोणी चाल करून येण्याचा प्रयत्न करणार असेल, अर्थात हिंमत नाही, तर मी परत सांगतो 20 फूट जमिनीत खाली गाडू. सर, तुम्ही आता लेह लद्दाख मध्ये होतात, राणा दाम्पत्याशी तुमची चर्चा देखील झाली, काय चर्चा झाली? त्यासाठी विषय संपला तो, पण ह्या महाराष्ट्राचा संघर्ष, तो शासकीय दौरा होता, तो कार्यक्रम तिकडे संपला, मी महाराष्ट्रात आलो. त्यांच्यावर अत्याचार नाही झाले हो, अत्याचार ते आमच्यावर झाले. आम्हाला जेलमध्ये पाठवण्यात आलं, 14 दिवस आम्ही जेलात राहिलो. संस्कृती आणि मॅच्युरिटी आम्ही जपली आहे, त्यांनी नाही. त्यांच्यासोबत अत्याचार नाही झाला, त्यांची स्वास्थ्य बिघडली नाही आणि ते जे माझे महाराष्ट्राचे विकासाचे अडथळे आणत आहे ते करत आहे, मी नाही. तर माझी लढाई करप्शनचे लंका अगेन्स्ट हे होती, आहे आणि राहणार आहे. तिकडे पुण्यातल्या लाल महालमध्ये चंद्रमुखी सिनेमातील एका गाण्यावर एका नृत्यांगनेनं रील्ससाठी काही व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे, मात्र या व्हिडिओला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला. उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान लाल महाल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला. लाल महालमध्ये जिथं जिजाऊ शिवाजी महाराजांची प्रेरणा घेण्यासाठी हजारो शिवप्रेमी लाल महालात येत असतात, तो लाल महाल पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आणि त्या ठिकाणी मुली नाचवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम होतो, महिना असू द्या, 15 दिवस असू द्या, परंतु पुणे महानगरपालिका नाच गाण्यासाठी लाल महालाचा उपयोग करतं, म्हणजे हा लाल महालाचा अवमान आहे, जिजाऊ शिवरायांचा अवमान आहे. लाल महालमध्ये परवानगी कशी दिली याबाबत आम्ही कॉर्पोरेशनला पत्रव्यवहार केलेला आहे की लाल महाल हे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे, कॉर्पोरेशन सिक्युरिटी इथं लावण्यात येतो आहे, कुठलाही कार्यक्रम कॉर्पोरेशन परवानगीशिवाय इथं होत नाही आहे. त्याबाबत आम्ही कॉर्पोरेशननं अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, तिकडून माहिती आल्यावर आम्ही त्याच्या सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करू. आणि यासंदर्भात बोलण्यासाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आपल्यासोबत आहेत.
तुमची काय प्रतिक्रिया यावर? इथे एक छोटंसं शूट काही करण्यात आलं आणि त्याला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलाय. विरोध दर्शवायचं काहीच कारण नाहीये. कारण का, लाल महाल हा ऐतिहासिक वारसा आहे महाराष्ट्राचा आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राची शान म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे, महाराष्ट्राचा आहे पूर्ण. कुठल्याही परदेशाने जर कार्यक्रम मागितला तर पहिला लावणीचा कार्यक्रम मागतात आणि मी महाराष्ट्राची लावणी घेऊन परदेशामध्ये गेलेली आहे. मग लाल महाल सुद्धा आपलाच आहे, लावणी सुद्धा आपलीच आहे. तेव्हा कुणीही आंदोलन करायची काहीही गरज नाहीये आणि तिथं सादर करणाऱ्या गॅदरिंगच्या मुली किंवा शूटिंगसाठी तिथं लावणी शूटिंग केलेली आहे, तेव्हा कुणीही आंदोलन करू नका. नाही पण सुरेखाताई, त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे हो बट नाही यात काहीच वाद नाही, लावणी महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण विरोध करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा घेतली, प्राथमिक शिक्षण सगळं घेतलं, या ठिकाणी लावणीचं शूटिंग नको म्हणून त्याला विरोध आहे. पण नको तर मी काय म्हणते, पण लावणी सुद्धा ही महाराष्ट्राची शानच आहे ना. बर, आपला सांस्कृतिक वारसा आहे ना. हो, आणि लाल महाल सुद्धा आपला ऐतिहासिक वारसा आहे. बर, म्हणजे काय वावग आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही गैर वाटत नाही? गैर वाटतच नाहीये. आणि तिथं काय अंगविक्षेप केलंय का काय केलंय? काहीच नाही केलं. गॅदरिंगच्या मुलींनी लावणी केली असेल. लावणी ही सगळ्या मुली करतात, सगळ्या प्रकारच्या मुली करतात, असं काही नाहीये. लावणी ही वाईट नाहीये. तुम्ही तिच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं ना तर ती चांगलीच आहे आणि चांगल्या दृष्टिकोनातूनच बघा. ठीक आहे सुरेखाताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी विशाल परदेशी. ना कुठे आणणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत जनसंवाद यात्रा पोहोचलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेची दखल. पवार फडणवीसांकडून कौतुक. तुमचा उपक्रम चांगला, तो चालू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही संवाद यात्रा काढली. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इकडे बारामतीनं खंजीर खुपसला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अशा शब्दात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालती राज्यामध्ये अवदसा आली असून ती परत घालवा असं वक्तव्यही त्यांनी केलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अलिबाबाची टोळी असून आता उजनीचं पाणीसुद्धा बारामतीला लुटून नेत असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. सोलापुरात टेंभुर्णी इथे भाजपचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. हे जे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली औदसा 28 नोव्हेंबर 2019 आल्या, ती फडणवीस साहेब तेवढी घालवा, ही महाराष्ट्रातली लोक वाट बघतायत. अख्खी निरा नदी घेऊन गेली ती, तरी उजनीचं पाणी पाहिजे. पण हे उजनीचं पाणी ही जनता जाऊ देणार नाही. आम्ही या पाण्यासाठी या उजनीतल्या जनतेच्या बरोबर आहोत. आणि म्हणून साहेब, मला आपल्याला सांगायचंय की या पाण्याच्या प्रश्नावरती जर आम्ही संघर्षाला उभा राहिलो तर तुम्ही आम्हाने साथ द्या. ज्यावेळी उजनीचं धरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते 19 जुलै 1996 रोजी ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं त्यावेळी चव्हाण साहेबांचे शब्द होते, पांडुरंगा माफ कर, तुझी चंद्रभागा नामदेवाच्या सांगण्यावरून अडवून लोकांच्या चरणी अर्पण करतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब म्हणले नाही की तुझी चंद्रभागा अडवून बारामतीच्या चरणी अर्पण करतो. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगतो
तुमचं नाव भी मामा आहे, पण तुम्ही कंस मामा बनू नका। जर तुम्ही कंस मामा बनला तर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर कृष्ण रूपी देवेंद्रजीला घेऊन ही जनता ह्या कंसाला गाडल्याशिवाय राहणार नाही, मी या ठिकाणी सांगतो। माझं कुटुंब माझी जबाबदारी असा नारा देत मुख्यमंत्र्यांनी केवळ आपलंच घर भरलं आणि शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही। वादळ आल्यानंतर 9 महिन्यांनी तोकडी मदत दिली, स्मार्ट योजनेसाठी बाळासाहेबांचं नाव दिलं, पण 100 कोटीसुद्धा खर्च केले नाहीत, असं आक्रमक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे। सोलापूरच्या टेंभुर्णी इथं झालेल्या आक्रोश मोर्चात त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला। तो प्रश्न आहे बार मालकांचा, आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये बार मालकांच्या दारूची विक्री झाली नाही म्हणून त्यांच्याकरता निर्णय घेऊन त्यांच्या लायसन्सची फी 50% करण्याचा निर्णय यांनी घेतला। शेतकऱ्याला कवडीची मदत नाहीये, पण बार मालकाला मात्र मदत आहे। एवढ्यावरच थांबले नाही तर आमच्या मायबाप सरकारला असं वाटलं, विदेशी दारूचे भाव फार वाढले आहेत आणि विदेशी दारूवर खूप मोठा टॅक्स लागलेला आहे, त्यामुळे आमच्या मायबाप सरकारनं आमच्या एकही शेतकऱ्याच्या वीज बिलाचे पैसे कमी केले नाही, पण विदेशी दारूवरचा टॅक्स हा 50% कमी केला। हे सरकार चालतं नेमकं कोणाकरता हा खरा प्रश्न आमच्या समोर आहे। अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, वादळ झालं, आपल्याला आश्चर्य वाटेल, तुम्ही मला सांगा, तुम्ही जर आजारी पडलात तर तुम्हाला औषध कधी दिलं पाहिजे? त्याच दिवशी दिलं पाहिजे, त्या क्षणी दिलं पाहिजे, फारच झालं तर दुसऱ्या दिवशी दिलं पाहिजे, पण तुम्ही आज आजारी पडलात आणि 9 महिन्यांनी जर औषध दिलं तर तुमची अवस्था काय होईल? पेशंटची अवस्था काय होईल? पेशंट जगेल का? 4 मोठ्या आपत्ती आल्या, चक्रीवादळ आलं, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, 4 मोठ्या आपत्ती आमच्या शेतकऱ्यावर आल्या। मी आलो होतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो होतो, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या आपत्तीमध्ये लोक त्या ठिकाणी त्रासले होते। बाजूला उस्मानाबादला गेलो, तिथली परिस्थिती तशीच होती, पण आपल्याला आश्चर्य वाटेल, आपत्ती आली की बोलघेवडे लोक घोषणा जोरात करतात 10,000 कोटीचं पॅकेज। शेतकऱ्याला वाटतं काहीतरी भेटेल, पहिले तर यांचा GR निघत नाही, GR निघाल्यानंतर मदतीची सुरुवात या चारही आपत्तीमध्ये 9 महिन्यापासनं तर 1.25 वर्ष उशिरा केली आहे। आज वादळ झाल्यानंतर 9 महिन्यांनी पहिल्या शेतकऱ्याला पैसे मिळाले आहेत, एका आपत्तीमध्ये 1.25 वर्षांनी शेतकऱ्याला पैसे मिळाले आहेत, आणि ते देखील मगाशी जसं सांगितलं 3,000 रुपयाचे चेक। या ठिकाणी 10,000 कोटीचं पॅकेज घोषित करायचं, 3,000 कोटीपेक्षा 1 नवा पैसा या सरकारने दिला नाही, कारण शेतकऱ्याशी घेणं देणं नाही, त्याचं दुःख माहिती नाही। या ठिकाणी सांगतात आम्ही कर्जमाफी केली, 2 वर्ष झाले ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांच्या खात्यात 50,000 रुपये तुम्ही देणार होतात, एक फुटकी कवडी दिली नाही, आता पुन्हा त्या ठिकाणी राजा उदार झाला आणि सांगितलं आता देतो, 1 पैसा दिला नाही। मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, यांच्या सगळ्या मंत्र्यांना वाटलं हेच ठरलंय, आपल्याला फक्त आपलं कुटुंबच पाहायचंय, बाकी जी जनता आहे ती मोदींची जबाबदारी आहे, ते मोदी पाहतील, आणि म्हणून यांच्या सगळ्या मंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी सुरू केली। सगळा माल आपल्या घरी न्यायचा, या ठिकाणी आपलीच घरं भरायची, शेतकरी मेला काय आणि जगला काय यांना काही घेणं देणं नाही, ही अवस्था यांची आहे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। येत्या 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। अंदमानमध्ये 16 मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होईल असा अंदाज आहे। यंदा मराठवाड्यात सामान्यापेक्षा जास्त पाऊस होईल अशी शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता समाधानकारक पाऊस राहील। महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या भागात प्रामुख्यानं बाष्पयुक्त वारे दाखल झाले आहेत, त्यामुळे पाऊस हजेरी लावतोय।
गुरुवारी सोलापूर सांगली जालना उस्मानाबाद चंद्रपूर यवतमाळसह दक्षिण कोकणातही पाऊस झाला. आजही राज्याच्या काही भागात पाऊस नोंदवला गेला. उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. चिपळूणसह गुहागरमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. आज दिवसासुद्धा काही वेळ इथे पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटासह पावसाचं आगमन झालं. अर्थात हा मोसमी पाऊस अद्याप दाखल झालेला नाही, तर हा वळवाचा पाऊस आहे. तिकडे जालन्यातसुद्धा मुसळधार पाऊस झाला. यावेळेला वीज पुरवठासुद्धा बराच काळ खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह सांगलीत तुफान पाऊस बरसला. जत या दुष्काळी भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले. वळसंग ते पाचापूर या पुलावरून पाणी गेल्यानं हा रस्ता बंद करण्यात आला होता. पुलावर पाणी गेल्यानं जतचा संपर्क तुटला होता. पावसामुळे पूल पाण्याखालती गेल्यानं ओढे आणि नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. काही ठिकाणी गुड्डापूर मंदिरात गुडघाभर पाणी साचलं. प्रदक्षिणा घालण्याची वेळ भक्तांवर आली. वळसंगपासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावरसुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तिकडे काही गावांमध्ये शेतीला मोठा फटका बसलाय. प्रामुख्यानं कोल्हापूर शहराच्या ग्रामीण भागात गुरुवारी संध्याकाळी शुक्रवारी सकाळी संध्याकाळी असा पाऊस झाला. यावेळेला वादळी वारेसुद्धा होते. याचा फटका शेतपिकाला बसलाय. उसासह अनेक पिकांचं या वादळी वाऱ्यानं नुकसान झालंय. कागल तालुक्यातील बांदगे इथल्या विजय चव्हाण या शेतकऱ्याचा 1.5 एकरावरचा ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालाय. यात त्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. माळशिरस सांगोला मंगळवेढा या भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे केळी आंबा आणि द्राक्षाच्या पिकाचं नुकसान झालं. या भागात 30 एकरावर केळीच्या पिकाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उन्हाळ्यात कलिंगलाळाला मोठी मागणी असते. वाशिम जिल्ह्यात यंदा 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली होती. मात्र ऐन विक्रीला कलिंगड आला असताना भाव पडले, त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. पुण्यामध्ये भर दिवसा एका सराफा माला दुकानदारावर चाकून हल्ला करण्यात आला. ग्राहक बनून आलेल्या तरुणानं संधी मिळताच सराफा मालकावर हल्ला केला. दत्तनगर भागात वैभव लक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा सगळा प्रकार घडला. हल्ल्याचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सराफा मालकानं प्रतिकार केल्यानंतर चोरट्यानं धूम ठोकली. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेनं सगळेजण हादरून गेले. तिकडे जम्मू श्रीनगर महामार्गावर बोगद्याचं काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. मेकरकोट परिसरातील खुनी नाला या भागात बोगद्याचा काही भाग कोसळला. यामुळे 9 जण ढिगाऱ्याखालती अडकले होते. शेकडो टन दगडमातीचा हा ढिगारा कोसळल्यामुळे मजुरांना बाहेर काढताना NDRFच्या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जम्मूतील खुनी नाल्यानं घेतला बळी. बोगद्याच्या कामादरम्यान अपघात. डोंगराचा भाग अचानक कोसळला. जम्मू श्रीनगर महामार्गावर हा आहे खुनी नाल्याचा परिसर. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर बोगद्याच्या निर्मितीचं काम केलं जात आहे. गुरुवारी रात्री या बोगद्याच्या परिसरात नेहमीप्रमाणे खोदकाम केलं जात होतं. त्यासाठी सुरुंग लावून स्फोट सुद्धा घडवण्यात आले. मात्र हे काम सुरू असतानाच रात्री अचानक बोगद्याजवळचा डोंगराचा भाग कोसळला आणि त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली. डोंगराचा भाग कोसळल्यानंतर बोगद्याच्या परिसरात काम करणारे 10 कामगार आणि खोदकामासाठी वापरलं जाणारी मशिनरी शेकडो टन दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
या दुर्घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू झालं. एनडीआरएफच्या मदतीनं दगड आणि मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू करण्यात आलं. रामबन जिल्ह्यातील खुनी नाला मगरकोट जवळ बोगद्याचं काम केलं जात आहे. खुनी नाला परिसरात एका बोगद्याचं काम पूर्ण सुद्धा करण्यात आलंय. तर सध्याच्या जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचं काम सध्या सुरू आहे. गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमाराला मोठमोठ्या मशिनरीच्या मदतीनं हे खोदकाम सुरू होतं. मात्र हे खोदकाम सुरू असतानाच डोंगराचा मोठा भाग कोसळला. काही महिन्यांपूर्वी सरला कंपनीनं या बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात केली. आतापर्यंत केवळ 3 ते 4 मीटरचं खोदकाम करण्यात आलं होतं. त्यामुळे डोंगराचा भाग कोसळल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी मजुरांना बोगद्यात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेताच आला नाही. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या परिसरातील डोंगराचा भाग अत्यंत ठिसूळ असल्याचं बोललं जातं. त्यामुळे दगडमातीचा ढिगारा हटवताना काळजी घेण्यात आली. आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणांवर सीबीआयनं वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून छापा घातला. शुक्रवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. इतकंच नाही तर एक टीम 10 सर्क्युलर रोड इथेही पोहोचली, जे राबडी देवी यांचं अधिकृत निवासस्थान आहे. इथे सुद्धा काही पथकांनी तपासणी केली, काही कागदपत्रांची पडताळणी केल्याचं कळतं. सीबीआयच्या टीममध्ये काही महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकात एकूण 10 जण होते. यावेळेला घरात कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला होता. राबडी देवी निवासस्थानावर छापा घालण्याबद्दल सीबीआयचे अधिकारी काहीही बोलायला तयार नव्हते. पण जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार रेल्वे भरतीशी संबंधित हे प्रकरण आहे. जेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते त्यावेळेला झालेला काही गोंधळ आहे, त्याचा सीबीआय तपास करत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पूर्व लडाखमधल्या पँगाँग तलावावर चीनच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या पुलाशी संबंधित मीडिया रिपोर्ट्सवर प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की दोन्ही पूल 1960च्या दशकापासून चीनच्या बेकायदेशीर कब्जात आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं की केंद्र सरकारनं अनेक प्रसंगी हे स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहेत आणि भारताचा अविभाज्य भाग आहेत. आम्ही अशी अपेक्षा करतो की इतर देशांनी भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा. तिकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळानं सरकारला 30,307 कोटी रुपयांचा लाभांश देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आरबीआय बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. हा लाभांश 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी या बोर्डानं आकस्मिक जोखीम बफर 5.5% राखण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं शुक्रवारी एक निवेदन जारी केलं आणि केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. केंद्र सरकारला देण्यात येत असलेला हा अतिरिक्त लाभांश आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पवार फडणवीसांकडून कौतुक. तुमचा उपक्रम चांगला, तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात जातीपातीचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यातच शरद पवार यांनी उद्या म्हणजे 21 मेला शनिवारी राज्यातील ब्राह्मण संस्थांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र पुण्यातील ब्राह्मण महासंघानं तसंच अन्यही काही ब्राह्मण संघटनांनी हे आमंत्रण नाकारलं आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच अशी चर्चा होणार असल्याचं बोललं जातं. यावेळेला ब्राह्मण संस्थांनी नाराजीचं कारण सांगावं असा या चर्चेचा मानस होता. मात्र इतर संस्थांनी निमंत्रण स्वीकारल्यावरही ब्राह्मण महासंघानं निमंत्रण नाकारलं आहे. काल परवा अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अगदी दुसऱ्याच्या दिवशी माननीय शरद पवार साहेब जर बोलत असताना शाहू महाराज आणि ज्योतिषी याचं उदाहरण देत असतील, त्याच सभेत शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ ज्योतिषी आणि पुरोहित लोक हे धंदा करतात, व्यवसाय हा शब्द न वापरता ते वापरतात, माननीय शरद पवार साहेब त्याला हसून अनुमोदन देतात, हे सगळं गोष्ट ब्राह्मण महासंघाच्या आणि ब्राह्मण समाजाच्या पवार साहेबांकडनं असलेल्या शेवटची अपेक्षा धुळीस मिळवल्या असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे.
इतक्या वर्षांनी शरद पवार यांना ब्राह्मण समाजाची आठवण झाली ही चांगली गोष्ट आहे असं फडणवीस म्हणाले. आनंद आहे इतक्या वर्षांनी पवार साहेबांना ब्राह्मणांची आठवण आली. कोणी बैठक बोलवली तर सगळ्यांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, कुठल्याही समाजाला बोलवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकडे फार नकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता नाही आहे. आता इतक्या वर्षानंतर त्यांना कधीतरी ब्राह्मणांची आठवण आली आहे तर मला असं वाटतं की जरूर त्यांनी करावी. तिकडे शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी अखेर 6.5 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आली. 6.5 वर्षानंतर शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाला आहे. तुरुंगात असेपर्यंत अगदी थकलेला चेहरा, पांढरे झालेले केस आणि कसले तरी कळकट कपडे असे इंद्राणी मुखर्जीचे फोटो व्हायरल झाले होते. पण आज अगदी फ्रेश चेहरा, पूर्ण काळा रंग लावलेले केस आणि एकदम टिपटॉप ड्रेस अशामध्ये इंद्राणी मुखर्जी जेलच्या बाहेर पडली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णासह महामुंबई.